मुंबईचे इथले पुण्यातले काही जण गावी आले का गावी त्यांना फार मजा यायची, माती वगैरे कसं आहे काय. तिथं ना एकदा अशा भिंतीवर गवऱ्या थापलेल्या होत्या. तर म्हणे दादा म्हणे गायन्या असं कसं काय शी केली म्हणे, आता पॉसिबल आहे का म्हणे. त्याला म्हटलं येड्या तुला माहिती नाही काय या ट्रेनिंग गाई ट्रेन गाई म्हशी असतात म्हटलं या. ए बोल बच्चन. जय शिवराय. काहीतरी नवीन चालू करायचं, जवळजवळ 14 वर्षानंतर स्टेजवर येतोय म्हणून महाराजांचं नाव घेऊन चालू करतो. तर मी प्रीतम अभिमन्यू पाटील, राहणार अंबडनेर, जिल्हा जळगाव. परत तेच पुण्यामध्ये आलं म्हणजे रडचं ड झालं, पण मी रडच म्हटलो तुम्हाला ड ऐकू आलं. हा कॉन्फिडन्स आहे आम्हाला, म्हणजे खानदेशच्या मुलांना कॉन्फिडन्स आहे. आमचा कॉन्फिडन्स कसा, त्याच्यावरून एक गोष्ट सांगतो. 2016ला फेसबुकला ते येतं ना टॅरोट कार्ड रीडिंग, अगर आप अपनी रीडिंग करना चाहते हो तो नंबर कमेंट करो. मी कमेंटला नंबर नंबर टाकला, तिकडनं रॅन्डम कॉल आला, हॅलो सर क्या आप रीडिंग लेना चाहते हो. म्हटलं हां मग गेल ना. ती म्हणे 100 रुपये पेटीएम कर दीजिए, मैं आपको रीडिंग देती हूँ. म्हटलं 100 रुपये. मला म्हटलं चला काहीतरी नवीन आहे, टॅरोट कार्ड आपण कधी ऐकलं नाही. केले 100 रुपये पेटीएम. ती म्हणे विचारा म्हणे तुम्हाला काय विचारायचं आहे, तुम्हाला काय भविष्याबद्दल विचारायचं आहे. म्हटलं माझा एकच प्रश्न आहे, मी मुंबईला होतो तेव्हा ऑफिस वगैरे टाकून बसलेलो होतो. मग तो आमचा कॉन्फिडन्स खानदेशचा, मी तिला विचारलं म्हटलं सचिन तेंडुलकर मला भेटायला येईल का. म्हटलं ती म्हणे काय. म्हटलं सचिन तेंडुलकर मला भेटायला येईल का. ती म्हणे तुम आपको ऐसा नाही लागतं की आपको उनको मिलने जाना चाहिए. मी मनातल्या मनात म्हटलं वाटतं तर काय रे, पण झालं आपल्याला बिल्डिंगमध्ये कोण घुसू देतं. जसं सचिन तेंडुलकर दरवाजा उघडेल आणि सांगेलच अरे फार दिवसांनी आला ये ये. म्हटलं जाऊ दे तू कार्ड रीड कर, कार्ड रीड कर. आणि तिने खरंच कार्ड रीड केलं. हां पॉसिबिलिटी है सर बोले आपको मिलने आ सकते. म्हटलं याला म्हणतात कॉन्फिडन्स. तसं आम्ही रात्री मोटिवेशनल व्हिडिओ बघतो, आपण सर्वच बघतो, मी पण बघतो रात्री. आता लग्न झाल्यापासून आहे ना थोडं टार्गेट चेंज झालं आहे, आता काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी करायला पाहिजे भाऊ जिंदगीमध्ये. आता वाटतं ते लहान पोरग आहे 3 वर्षाचं, त्याच्याकडे पाहून पाहून टेन्शन येतो मला. हे चालं बिलकुल बापावर गेलं. कसं होईल याचं. मोटिवेशनल व्हिडिओ पहा, व्हिडिओ पहा, व्हिडिओ पहा. रात्री 3-4 वाजेपर्यंत व्हिडिओ पाहिले पाहिले, आरशामध्ये जाऊन स्वतःला मी म्हणतो प्रीत्या तुझ्या टॅलेंटची कमी नाही रे, तुझ्या टॅलेंटची कमी नाही आहे, पण नशिबाने तुला धोका दिला. घाबरू नको, प्रयत्न करत राहा, एक दिवस एवढी मोठी कंपनी तयार करू आपण की त्याच्यात सुंदर पिचाईला CEO म्हणून ठेवू. असा आमचा कॉन्फिडन्स. बरं शाळेत मी होतो एकदम गरीब, मला जास्त चक्के पंजे माहिती नव्हतो. परत तेच शाळेत जाऊ द्या, शाळेत गरीब होतो. मग शाळेमध्ये क्रिकेटचं लय आवड, क्रिकेट मॅच राहिली म्हणजे शाळेला सुट्टी. त्या दिवशी चुकून शाळेत आलो, 2:30 मॅच चालू होणार होती आणि 2:30 आमची मधली सुट्टी होती. सर्वजण बाहेर गेले, मित्र आला चल म्हणे डबा खाऊ. म्हटलं यार मॅच पाहिजे. तो म्हणे तुला घरी जायचं आहे का. म्हटलं हां घरी जायचं आहे. चल म्हणे दप्तर घे, क्लास टीचरकडे जाऊ म्हणे आपण. गेलो आम्ही क्लास टीचरकडे, त्याच्या कॉन्फिडन्स पाहून मी थोडा घाबरलो होतो, पण म्हटलं बघू काय अक्कल लढवतो. तो म्हणे तुम्हाला मुंज माहिती का, मुंज मुंज लहान मुलांना घरी जीव घालतं. त्याने तेच सांगितलं सरांना, सर म्हणे आम्हाला घरी जायचं आहे म्हणे, आमच्या घरी मुंजेचा कार्यक्रम आहे म्हणे. बरं ठीक आहे म्हणे, तू घरी चालला आहे ठीक आहे, याला का बरं घेऊन चालला आहे. हा मुंजे आहे म्हणे.
म्हणलं वा वा वा, शाळेचं झालं, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये पदार्पण झालं. शाळेत तरी आमचे नातेवाईक लोक होते, ते मुंबईचे, इथले पुण्यातले काही जण. गावी आले का गावी त्यांना फार मजा यायची, माती वगैरे कसं आहे काय. तिथं ना एकदा अशा भिंतीवर गवऱ्या थापलेल्या होते, तर म्हणे दादा म्हणे गायन्या असं कसं काय शिकेली म्हणे, असं पॉसिबल आहे का म्हणे. त्याला म्हटलं येड्या तुला माहिती नाही काय, या ट्रेनिंग गाई ट्रेन गाई म्हशी असतात म्हटलं, या ट्रेनिंग दिलेली असते म्हटलं, त्यांना अगदी मिलिटरीमध्ये पण वापर करू शकतो म्हटलं आपण. ते काय गाई म्हशी ना असं काहीतरी म्हटलं की त्या अशा खाली वागता असं चिपकतं म्हटलं, असं येडं बनवायचं आम्ही पोरांना. कॉलेजमध्ये गेलो, गॅदरिंग वगैरे झाली, नाटक झालं, नाटक सुपर डुपर हिट झालं, मग मी फेमस झालो. त्या नाटकातला एक छोटासा पार्ट मी तुम्हाला सांगतो आता, की दोन दारुडे असतात, त्यांना एकदम कामाची गरज असते, तर नाटक कंपनीवाल्याला पण आजच्या आज ॲक्टर पाहिजे, म्हणून तो नाटक कंपनीवाला त्यांना पण सांगतो करावं तुम्ही काहीतरी करून दाखवा. मग ते नाटक असतं रामायण म्हणता का महाभारत म्हणता, अर्जुन कुठे होता, महाभारताचा, महाभारताचे गाणं होतं, महाभारताचं होतं ते. मग हसून घ्या हसून घ्या. मग ते महाभारताचं नाटक, त्याच्यात डायलॉग होता, एक द्रोणाचार्य बनला होता एक बेवड्या, आणि दुसरा बेवड्या बनला होता अर्जुन. मग ते डायरेक्टरने डायलॉग दिले, तर मग तो म्हणला मन म्हणे डायलॉग आता. पहिला बेवड्या म्हणतो, अर्जुन तुला त्या झाडावर काय दिसते. जो अर्जुन तयारच होता, अर्जुनाच्या काय तो बेवड्या, अर्जुन म्हणे गुरुदेव मला त्या झाडावर बाटली दिसते. अशा प्रकारचं काहीतरी नाटक होतं ते आमचं. ते झालं. मग आता कोरोनामध्ये मागच्या वर्षी लॉकडाऊन होतं, बऱ्याच जणांचे जॉब गेले, काही जणांना खूप सिरियस टेन्शन आलं. तसं माझ्या मित्राचं झालं, जॉब वगैरे नव्हता गेला त्याचा, त्याचा ॲक्सिडेंट झालं, ॲक्सिडेंट झालं, पाय तुटला, पाय तुटला, रॉड वगैरे टाकली, 2 महिने दवाखान्यात, 2 महिन्यापासून सॅलरी नाही काही नाही. तो एकदम डिप्रेशनमध्ये गेला, म्हणे यार मी आता आत्महत्या करतो म्हणे, भरपूर झालं म्हणे, आता काय काय करू म्हणे. एक तर जेमतेम जॉब लागला, गेला तो दवाखान्याच्या गच्चीवर असा एकदम कडेला उभा राहिला, उडी मारणार तेवढा त्याला रस्त्याच्या कडेला एक भिकारी बसलेला होता, त्याचे दोघे हात तुटलेले होते. आता तुम्ही इमॅजिन करा, दोघे हात तुटलेला भिकारी असा एकदम आडकोड्या करून नाचतोय, नाचतोय तो, तर कसा दिसेल. तो म्हणला चला हा याचे दोन्ही हात मोडले म्हणे, तरी बी एवढा खुश आहे म्हणे, आत्महत्या करायच्या पहिले याला विचारून जाऊ म्हणे, का बरं एवढा खुश आहे असो. तो गेला खाली उतरून त्याच्याकडे, कर भाऊ म्हणे माझ्या एक पाय मोडला, मी आत्महत्या करायला चाललो म्हणे, आणि तुझे दोघे हात मोडलेले तरी तू नाचतो म्हणे एवढा खुश आहे म्हणे, का बरं म्हणे. तो भिकारी त्याच्याकडे पाहून म्हणतो भाऊ मी नाचत नाही म्हणे, माझे बगल खास्त आहे, बगल खाजवायचा प्रयत्न करतो म्हणे. अशा पण घटना घडतात. त्याच्यानंतर आमच्या एका मित्राचं हे कापड दुकान होतं, रेडीमेड कापड दुकान. मग एक लेडीज होती, एक चांगली हट्टी कट्टी, ती गेली म्हणे तिचं सर्व घेतलं गेलं, ब्रा दाखवा म्हणे. ते म्हणे ठीक आहे म्हणे, कुठल्या नंबरचा दाखवा म्हणे, 28 नंबरचा. तो काम करणारा म्हणे बाई तुमले होणार नाही म्हणे. अरे येड्या तिला काय पाहिजे काही नाही, ती म्हणे भाऊ माझ्या मुलीला पाहिजे म्हणे, दाखव म्हणे. असे बी आयटम आमच्या खानदेशमध्ये आहे, असे बी आयटम आहे. त्याच्यानंतर एक किस्सा सांगतो कॉलेजचा. कॉलेजचा एक किस्सा असा होता की कधी कोण्या एके काढी एका मित्रासोबत पैज लागली होती. मित्र म्हटला म्हणजे सख्खा मित्र, सख्खा मित्र कोणाला म्हणतो आपण, त्याची चड्डी पण आपण एक्सचेंज करू शकतो, त्याला म्हणतात सख्खा मित्र. त्या सख्खा मित्राबरोबर पैज लागली आणि मी प्रपोज केला होता त्या मुलीला. त्या मुलीला प्रपोज केल्यानंतर एक वर्ष झालं, थर्ड इयरला गेलो. थर्ड इयरला गेल्यानंतर मग मी एकदा रात्री 12 वाजता जेमतेम अभ्यास करायचा प्रयत्न करू म्हटलं, तेवढ्यात मित्राचा फोन आला, भाई किधर आहे. म्हटलं रूमवर. अरे इधर आ बोले जल्दी रूम पे. मग गेलो त्याच्या रूमवर,
त्याच्या रूमवर गेलो, तेरको मालूम आहे क्या वो लड़की की शादी हो गई, बोले म्हणतो ती आता थर्ड इयरला शिकती, कस काय लग्न होईल, तेरको मोर्च पे भरोसा नाही काय. मग म्हटलं तुला तुझ्यावर भरोसा आहे का, तू मला काय भरोसा विचारतो, तुला तुझ्यावर भरोसा आहे, नाही बोले बात कन्फर्म आहे, बोले उसकी शादी हो गई है, वो गले में मंगलसूत्र वगैरह पहनती है, हॉस्टेल में छुपाती है, बोले. म्हटलं ठीक आहे असेल वो, म्हटलं काय सांगता येत नाही, आपण काय करू शकतो, म्हटलं झाल्या गोष्टी, जाऊ दे म्हटलं आता. न अशी हळूहळू बातमी पसरली कॉलेजमध्ये, कॉलेजमध्ये बातमी पसरली तर आमचा सिक्युरिटी गार्ड कॉलेजचा फॉर्ममध्ये मला बोलवलं, अर प्रीतम भाऊ इकडे म्हणे. म्हटलं काय रे, आरतीचं लग्न झालं म्हणे. म्हटलं हां खरं आहे काय म्हणे. म्हटलं हां पक्क काय म्हणे. म्हटलं हां तेच तर म्हणतो म्हणे, मला लाईन का परत येतली म्हणे. हा दादा तुला लाईन द्यायची बाकी ठेवली होती म्हटलं तिने, बघतो म्हणे तिला. मग तो येतात आता तिचं नाव घ्यायचं, तिचं नाव घ्यायचं. ती एक दिवस किधरली, क्या रे बोले की क्या मेरा नाम ले रहा, बोले बार 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 शादी 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 ये वो. मी मेरे पप्पा को बोलाती, बोले ठीक आहे म्हणे, बोलो म्हणे तुझ्या पप्पाला, भाऊ कॉन्फिडन्समध्ये बोलो म्हणे तुझ्या पप्पाला. आला तिचा पप्पा, आले पप्पा आले, मॅनेजमेंट कमिटी आली, प्रिन्सिपल आला, सर्व एकत्र आले. सांग म्हणे तुझ्याजवळ काय सबूत आहे म्हणे हिचं लग्न झालं. थांबा म्हणे आत्ता बोलवतो म्हणे मी सबूत. फोन लावला त्याने मला, हॅलो प्रीतम भाऊ कुठे. म्हटलं हॉस्टेलवर. अरे असं असं झालं आहे म्हणे, लवकर सबूत घेऊन ये म्हणे. म्हटलं आलोच. मी गेलो हॉस्टेलवर, रूममध्ये गेलो, बॅग पॅक केली आणि घरी. फोन स्विच ऑफ. गेलो मग 10 दिवसानंतर कॉलेजला, हॉस्टेलला गेलो, मॅच बीच खेळून आलो. तो सिक्युरिटी गार्ड असा बसलेला बिचारा तिथं. मी तिकडनं येत होतो, त्याची माझी नजरा नजर झाली. एक तो माझ्याकडे पाहतो, मी त्याच्याकडे पाहतो. तो म्हणे करे वो हे आता चांगलं आहे का म्हणे, तू सांगून दिलं म्हणे, करे करे कोठे निघाला म्हणे ते. म्हटलं कोट होत रे जाऊ दे. पण तुला काय गरज होती, सबूते सबूते सबूते. जाऊ दे वो म्हटलं, सबूते झालं ते, तू मार खाल्ला म्हणणे. म्हटलं जाऊ दे. तर अशा आमच्या खानदेशच्या गोष्टी, तर सध्यापुरती इथंच थांबतो. पण सर्वांनी एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा. थँक्यू.